संगाची अवधूतांनी रोहन आघाडीची जोडी सेवन स्टार संघाशी क्षेत्ररक्षण सजून घ्या टीम आरके इलेवन तमाशाला सुरुवात होते तीन षटकांची लढत असेल डाकुळाचा फलंदाज अवधूत स्ट्राइकिंग गेन वरती नॉन स्ट्राइकिंग गेन वरती रोहन गोलंदाजी मार्क वरती गौरव राउंड द विकेट ने गोलंदाज सजोय पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अधिक आधीच मन बनवलं होतं त्यामुळे बॅटचा फेस आधीच क्लोज केला आडवा बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पावर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती एक धाव अंकित केली जात लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र ऍड केली जात चला थोडस स्पीड अप करा मित्रांनो धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पाच ही धावसंख्या दोन षटक आतापर्यंत झालेत वरती विकेट ना गोलंदाज पुन्हा एकदा सच होईल इथे मात्र बॅट अँड बॅट मध्ये चेंडू तर अलॉंग दी कापे घेऊन काढण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जातात सेलिब्रेशन मात्र केलं जातं आणि फलंदाज इथे मात्र बाद असेल
संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5 ही धावसंख्या 3 चेंडू नवीन फलंदाज तीन चेंडू आतापर्यंत झाले धावा दाफलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळतं स्टाकिंग इन वरती या नचिकेत राउंड विकेट ना गोलंदाज इथे मात्र ऑन साइड ला शफल होत असताना बॉडीचा बॅलन्स गेला तरी देखील ठोकलेला हा चौकार जबरदस्त स्ट्रोक टायमिंग प्रॉपर चेंडू वरती शेवटपर्यंत नजर आणि बॅटचा फेस अगदी जिथे क्षेत्र खुला तिथे मात्र ओपन केला आणि धावा मिळतात म्हणजे 4 चला मित्रांनो थोडस स्पीड अप करा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9 ही धावसंख्या राउंड विकेट ने गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र विषयपदक घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न करतो त्यांचा आवाक्याच्या बाहेर धावा मिळते 4 ने धावफलक पुढे सरकेल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 ही धावसंख्या चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 5 धावा धावफलकावरती 13 अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील सलग 2 चौकार ठोकलेत नचिकेतने धावसंख्या धावफलकावरती 13 ही आपल्याला पाहायला मिळतं षटकातील शेवटचा चेंडू स्टाकिंग एंड वरती नचिकेत इथे मात्र पुन्हा एकदा सफल होणं खेळण्याचा प्रयत्न टॉपेज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या वरून लॉंग स्टॉप रेषा उलांडतो धावा मिळतात या चेंडूवरती देखील 4 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 17 ही आपल्याला पाहायला मिळतं चला थोडस स्पीड अप करा आरके 11 भरपूर वेळ घेतात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला धावसंख्या धावफलकावरती 17 थोडस कॉपरेट करा मित्रांनो राउंड विकेट ने गोलंदाज इथे मात्र ओबी चेंडू चा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते दुसरा धाव इथे मात्र कॉल केला स्ट्रायकर ती थ्रो येतो भरपूर वेगाना आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात दोन धावाला पुढे सरकेल धावा आपल्याला बाहेर मिळतात म्हणजे 19 ही धावसंख्या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली फिरकी आक्रमणावर पाहतो गोलंदाज सचिनचा वापर केला
स्ट्रायकर वरती थ्रू होतो आणि तेव्हा देखील दोन धावा कंप्लीट केल्या होत्या. धावसंख्या धावफलकावरती दोन ना पुढा सरकल 21 ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र डाऊन दी बॉल खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न करतो चेंडू आतमध्ये तर ठेवला. आणि दोन धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. दोन धावफलक पुढे सरकल धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच 23 ही धाव संख्या. तीन चेंडू आतापर्यंत झाले आणि धावा धावफलकावरती 23 ही आपल्याला पाहायला मिळतात. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. इथे मात्र टॉपेश घेऊन चेंडू ऑफ स्लिप मध्ये जातो. सखवा दिला होता चेंडूना देखील खेळाडूला. एक धाव इथे मात्र मिळेल. एक ना धावला पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच 24 ही धावसंख्या. चार चेंडू आतापर्यंत झालेत आणि चार चेंडू मध्ये धावा खर्च केला गोलंदाज सचिनना. त्या म्हणजे 7 जबरदस्त गोलंदाजी अनुभव आपला दाखवत असताना चार चेंडू मध्ये योग्य टप्प्यावरती गोलंदाजी आणि मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवला. मिरर निर्धाव षडूची संगत असंगी गोलंदाजी. अजूनही या षडकात लेग चेंडू शिल्लक का? चेडू टर्न केला. प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एक धाव कंप्लीट केली. स्ट्रायकर एंड वरती थ्रू होतो आणि दोन धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. दोन धावफलक पुढे सरकल धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच 26 पहिल्या दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 26. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सोका ठोकला. गोलंदाज ध्रुवचा वापर केला. गोलंदाज पार्थचा वापर केला. या समागच्या मॅच मध्ये देखील पार्थ होत. आता देखील पार्थचा पहिल्या चेंडूवरती सौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू टर्न केला. दोन धावा इथे मात्र कंप्लीट केले. दोन धावाला पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच 32-32 ही धावसंख्या. अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत. तीन षटकांची लढत
आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हरच्या विकेटने गोलंदाजाचा पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र चेंडू आवामध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत. दोन खेळाडूंमधून चेंडू अगदी सीमारेषा गाठतो. धावा मिळतात ते म्हणजे चार. चारनं दाफला पुढे सरकेल. धावसंख्या दाफलकावरती 36. तीन चेंडू आतापर्यंत झाले. त्यांनी तीन चेंडू मध्ये 10 धावा बनवला. स्लॉग ओव्हर मध्ये समाचार घेतला आणि धावा देखील येतात. या आधीच्या मॅच मध्ये 56 धावा बनवल्या होत्या. 56 धावेचा डोंगर आणि त्या अडोशा खाली आशु पाटील प्रतिष्ठान संघाला सामावून घेतलं होतं. फलंदाजी करत असताना टीम आरके 11 संघाने, म्हणून त्यांच्या अगेन्स्ट जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. षडयंत्र असेल, काही षड रननी त्या आखल्या गेल्या असतील. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, कारण की अटॅक सुरू थांबवायचं. आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर ज्याला 4-1 फिल्डिंग म्हणतात, जसं ऑन साईडला 4 खेळाडू आहेत, सर्कलचा बाहेर लॉंग ऑफ लाईक खेळाडू त्यांना. आता इथे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता स्ट्रायकर एंडवरती. यष्टीरक्षक भरपूर चपळ आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती लगेचच थ्रो करतात. एक धाव इथून मात्र मेल. एकने धावला पुढे सरकेल. धाव आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 37 धाव संख्या. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे चार. चार चेंडूमध्ये धावा 37 आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही दोन चेंडू शिल्लक. दोन चेंडूमध्ये किती धावा बनवण्याचा लक्ष असेल. मी म्हणेन 40+ धावा भरपूर आहेत. एक फायटिंग टोटल उभं केला आतापर्यंत 7-star संघाना. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टर्न केला. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक खेळाडू पेट्रोलिंग करतो. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत दोन धावा इथून मात्र कम्प्लीट केले जातात. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 39. पाच चेंडू आतापर्यंत झाले तरी धावा धावफलकावरती 39. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या प्रथम सत्रातील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एकदा तर कम्प्लीट केली आहे आणि एकच धावावरती समाधान देखील मानावं लागेल. पहिलं प्रथम सत्र समाप्त होतं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 40. लक्ष असेल 41.
स्ट्राइकिंग इनवरती सुनील, नॉन स्ट्राइकिंग इनवरती या धीरज, गोलंदाज गोलंदाज अवधूत, लेफ्ट ऑफ मोर द विकेट ने पहिला चेंडू आणि डामिसने उखाडलिया पहिला चेंडू वरती पहिली मोठी विकेट, गोल्डन विकेट मी म्हणून या मॅचची, कारण की पॉवर प्ले मध्ये सुनील सी विकेट खूप महत्वाचे आहे आणि तो शून्यावरती बाद झाला. नवीन फलंदाज बाबू येतो, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, बाबू कशा प्रकारे पराक्रम करल हे देखील पाहणं गरजेचं. पहिल्या चेंडूवरती विकेट अवधूत या स्पर्धेमध्ये या श्रद्धांजली चषकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करतो, कारण की प्रथम सत्र असेल फलंदाजीनं 100% आणि द्वितीय सत्र असेल जेव्हा गोलंदाजी करण्याचा वेळ येतो ना तेव्हा देखील त्याची गोलंदाजी दर्शदार आपल्याला पाहायला मिळाली आहे. श्रद्धांजली चषकामध्ये खूप चांगला खेळ अवधूतचा पाहायला मिळतो. पुढचा चेंडू साखी गेंडवरती बाबू, अजून एक क्लीन बोल्ट, पुन्हा एकदा फलंदाज बाजूल बाबूचा वेगाने गेला होता त्याच वेगाने आता मात्र माघारी यावं लागतं. आता मात्र हॅट्रिकचा अंबरडा वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज अवधूत मी मगाशीच उल्लेख केला, या खेळाडूंना इम्प्रेस केला आणि कशा प्रकारे कामगिरी कराल हे देखील पाहणं गरजेचं. आता मात्र हॅट्रिकचा बॉल आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये विनय, लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट ने पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू आणि आता मात्र दावा मिळतात या चेंडू वरती चार. हॅट्रिक बॉल होता, दबाव कोणताही दिसत नाही या फलंदाज विनयावरती. धावसंख्या धावफलकावरती चार ना पुढे सरकल, चार ही धावसंख्या, तीन चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा धावफलकावरती चार ही आपल्याला पाहायला मिळत. गोलंदाज अवधूत वेग प्रचंड आणि वारंवार यॉर्कर चेंडू फेकण्यासाठी चांगला जातो आणि लक्ष केंद्रित केला, स्ट्रेंथ वरती फोकस करतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना पुन्हा एकदा, इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, जेलची संधी आणि फलंदाज होईल बाद, अजूनही धक्का लागतो टीम आर के इलेव्हन संघाला, ज्या संघानं 56 धावा सहज बनवल्या होत्या तो संघ आता मात्र कुठेतरी माघारी जातो आणि झेल जातो. सध्या तरी जेव्हा डगआउट मध्ये होते तेव्हा प्रत्येक संघाचे 12th मॅन म्हणून होते आणि त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. खेळाडू कमलच्या हातामध्ये चेंडू जातो आणि गोलंदाज पुन्हा एकदा, आता मात्र रनवे मध्ये थोडासा व्यत्यय होता, पायामध्ये थोडासा दुखापत होती
चार चेंडू आतापर्यंत फेकले, तीन फलंदाजांना बाद केला, थोडंसं व्यत्यय झाला होता पायामध्ये. गोलंदाजाला इथे मात्र दुखापत होत आहे. खेळाडू येतो मात्र पुन्हा एकदा सारशा बोतो. चार चेंडू आतापर्यंत झाले, धावा धाव फलकावरती चार. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि त्यावरती सहा धावेची मोहर. धावसंख्या सहा पुढे सरकेल. धावसंख्या धाव फलकावरती दहा ही आपल्याला पाहायला मिळतात. पाच चेंडू झाले आता. पाच चेंडू झालेत पंच. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होता. यस सर, थँक्यू अंपा.
पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10 ही धावसंख्या. लक्ष आहे ते म्हणजे 41 अजूनही 31 धावा बनवायच्या. ओवर द विकेट ने गोलंदाज सजवेल. गोलंदाज छोटू चा वापर केला. गोलंदाज छोटू अगदी छोट्या छोट्या पावलांनी चांगला चेंडू हातात होता. निर्धाव चेंडूची सांगता होता. ओवर द विकेट ने गोलंदाज पुन्हा सजवेल. इथे मात्र फुलटॉस चेंडू तर आउटसाइडला चेंडू टर्न केला. प्रोटेक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरा धावेचा कॉल कोणत्याही प्रकारचा नाही. एकच धावावरती समाधान. एक ना दाफल पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 11 ही धावसंख्या. दोन चेंडू आतापर्यंत झाले. धावा दाफलकावरती 11. वायसीसी संघ आपण इथे मात्र उपस्थित झाला असेल तर लगेच माईकशी संपर्क साधा. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा दोन सामने आपण जिंकलेत. अभिनंदन त्याबद्दल आपण केलंच. इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता. मोठा बाकी चेंडूला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी छोटूची पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा सचवेल. सुटका दिल पुढचा चेंडू. फुल टॉस चेंडू. बरी काउन दिला. आता चेंडू नो बॉल असेल. नो बॉल असेल आणि त्यावरती सहा धावा अंकित देखील केल्यात. चौकार आला पण सर चौकार आहे की षटकार आहे ऑफिशियल सर डिसिजन ऍक्सेप्ट करावं लागेल. टेक्निकल टीम देखील सज्ज आहे आणि इथे चेक देखील केलं जात आहे. मित्रांनो फायनल डिसिजन नो बॉल. टेक्निकल टीम आम्ही देखील रिप्ले पाहिला. आयोजन करताना देखील चेक केला. तुमचा प्रतिनिधी देखील उपस्थित आहे. ग्लेअर घालून एक प्रतिनिधी उपस्थित आहे. त्याला आपण विचारू शकता. नो प्लस 4 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नो प्लस विकेटने गोलंदाज पुन्हा सजवेल. इथे मात्र ऑन द डोस घेऊन काढला. डीप कव्हर पॉइंट माझा प्रोटेक्शन आहे. एकदा तर कंप्लीट केली. दुसरा झाल्याचा कॉल. स्ट्रायकर इनवरी थ्रो. जीव धोक्यामध्ये. दोन धावा कंप्लीट केल्यात. दोन धावाला पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच
18 ही धावसंख्या. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 4 धावा, धाव फलकावरती 18. इथे मात्र शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली असेल. एक ना धावला पुढे सरकेल. धाव आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 19 ही धावसंख्या. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 5 चेंडू. धावा दाफल कवरती 19. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. विकेट ने गोलंदाज पुन्हा एकदा सजवेल. इथे मात्र लाईन चेक केली असेल. पण आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा. इथे मात्र लो फुलचा चेंडू, मोठा प्रहार. कॅड आहे, जज करतोय. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. क्या बात है, जबरदस्त जबरदस्त झेल, जबरदस्त होता. तितकंच जबरदस्त सेलिब्रेशन देखील होतं. विकेट मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज. नवीन फलंदाज राज. मागच्या चेंडूवरती जबरदस्त शेडला आपण पाहिला. रिले फील्ड करत असताना सचिनना जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. त्या संघाचे बॅकबॉन देखील आहेत. जेव्हा जेव्हा चेंडू जमिनीलगत येतो वेगानं येतो तेव्हा मात्र तिथे पोहोचतात अगदी वेगानं. खेळाडू सचिन जबरदस्त खेळ. शेवटच्या षटकामध्ये रितेशचा वापर केला. पहिला चेंडू फुलटॉस, फुलटॉस चेंडूचा समाचार. ब्रेकिंग न्यूज. दावा मैदान या चेंडूवरती 6. षटका ठोकला, स्वागत केला. आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा हवा असतील तर म्हणजे 15 धावांची गरज. 15 धावांची गरज. संतोषने षटका ठोकला. इथे मात्र अजून एक लाजवाब स्ट्रोक. सलगचा दुसरा. 21 धावांची गरज. ठोकलेले 2 षटकार, 2 चेंडू मध्ये 12. आता समीकरण झालं. 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. आक्रमण सुरू आहे, हल्ले सुरू आहे. हल्ल्यावरती प्रतिहल्ले होतात. जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतला. आता मात्र सचिनला काहीतरी करावं लागेल कारण की लॉंगॉन वरून सचिन स्वतः जातात, गाईड करतात. मागच्या चेंडूवरतीच अग्रेशन पाहिलं ना, त्याचं उत्तर मिळालं.
दोन सिंधू मध्ये दोन षटकार ठोकलात आणि गोलंदाज आपला कोण बदलतो इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पण आता मात्र झेलची संधी असेल आणि क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपला गोलंदाज होईल बाद आणि सचिन पहा स्क्रीन वरती फ्रेम मध्ये सचिन येतो आता मात्र समीकरण बदलत आहे तीन चेंडू जिंकण्यासाठी नऊ धाव्यांची गरज संकेत अव्वलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे इथे मात्र मोठा फटका खेळणार सम्राटनं आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल दोन चेंडू जिंकण्यासाठी नऊ धाव्यांची गरज एक चेंडू जिंकण्यासाठी नऊ धावांची गरज एक चेंडू नऊ धावांची गरज इथे मात्र चेंडू ऑन साइडला टर्न केला मॅच झाली विनिश सामना जिंकला तो म्हणजेच सेवन स्टार या संघानं विजेता संघाचं अभिनंदन आणि या सामन्यात सभा होतो मॅच खेळाडू आहे तो म्हणजेच अवधूत तो पुरस्कार देण्यासाठी विनंती करतो तर पुरस्कार देण्यासाठी विनंती करतो मी आमचे लाडके बाबा भाई यांना बाबा भाई यांच्या शुभेच्छा इथे मात्र पुरस्कार दिला जातो